I did not come just to cuddle. Bitch, bitch, I'm smoking dope up in your mama living. Don't stop. हॅलो एव्हरीबडी, दिस इज शुभांगी. शुभूज कुकिंग अड्डा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे भेंडीची झटपट होणारी भाजी. ही भाजी अतिशय झटपट होते, एक 5 ते 7 मिनिटांमध्ये भाजी होते आणि खूप छान लागते. मोठ्यांना तर आवडतेच, पण ती लहान मुलांची फेवरेट भाजी असते. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ही 1/2 किलो भेंडी, ही कापून घेतलेली आहे. आमचूर पावडर, आलं लसूण मी ठेचून घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर, तुम्ही काश्मीरी मिरची पावडर वापरू शकता, मालवणी मसाला वापरू शकता, काही चवी पुरतं मीठ आणि हे तेल. चला तर मग आपण स्टार्ट करूया. आधी आपण गॅस लावून घेऊ. ओके, पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. अतिशय छान लागते ही भाजी. कोणाला जर आमसूर पावडरच्या ऐवजी लिंबू रस वापरायचं असेल तर तेही तुम्ही घालू शकता. त्याच्यामध्ये आला लसूणची कुटलेलं भरड जे आहे ते घालून घेते. तुम्हाला पेस्ट घालायची असेल तर घालू शकता, पण ह्याची टेस्ट खूप छान लागते. तुमच्याकडे ही नेहमी बनते भाजी आणि सगळ्यांना खूप आवडते. तुम्हाला जर हिंग आणि हळद घालायची असेल तर तीही घालू शकता. मी सांगितलं नव्हतं पण मी आता घालतीये. याच्यामध्येच हे थोडस फ्राय करून घेतलं. याच्यामध्येच मी थोडीशी हिंग, चिमूटभर हिंग, हिंग घालून झाल्याच्या नंतर ही भेंडी घालते. आता गॅस कमी करून घ्या. कमी गॅसवर, मंद गॅसवर किंवा मिडियम गॅसवर आपण हे करू शकता. आता याच्यामध्ये मी घालते हळद. मी याचं प्रमाण तुम्हाला नाही सांगितलं. त्याचं रिझन एक होतं की आपण ज्या रेग्युलर भाज्या बनवतो घरामध्ये त्या प्रत्येकाच्या हाताची चव वेगवेगळी असते, त्यामुळे तुमच्या चवीनुसार हे प्रमाण घ्या. जेव्हा आपण हॉटेल स्टाईल बनवतो किंवा धाबा स्टाईल बनवतो त्याचं प्रमाण त्यांनी ठरवलेलं असतं, त्या प्रमाणानुसार घातलं जातं. पण आपल्या रेग्युलर ज्या भाज्या असतात त्या भाज्यांचं प्रमाण हे प्रत्येकीने आपापल्या पद्धतीने घ्यायचं असतं, म्हणून मी याचं प्रमाण तुम्हाला सांगत नाहीये. याच्यामध्येच आपण आमचूर पावडर घालून घेऊयात. तुम्हाला लिंबू हवं असेल तर लिंबू घालू शकता, लाल मिरची पावडर घाला. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. ह्याला झाकण न ठेवता 1-2-3 मिनिटं असंच ठेवा. मध्ये मध्ये फक्त हलवायची ती. जर तुम्हाला ना तुमच्याकडे लहान मुलं खात असतील सपोज ही भाजी, तर तुम्ही लाल मिरची पावडर नाही घातलीत ना तरीही ही भाजी खूप छान लागते. त्याच्यामध्ये आलं लसूणची आपण जी भरड घातलेली आहे त्याच्यानेच त्याला खूप छान चव आलेली असते.
बड़ी भाजी आता अपनी होत आ एक एक ते दीड मिनटा मधे भाजी होती ही भाजी आपली झालेली आहे। मी तुम्हाला बाउल मध्ये काढून दाखवते। ही बघा ही भाजी आता आपली झालेली आहे। तुम्ही ही भाजी बनवून बघा कशी झाली आहे नक्की सांगा। आणि आमचा चॅनल आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनची घंटी वाजवा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला अजून काय शिकायचं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबाची। बाय बाय।